नवीन येणाऱ्या कीर्तनांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी कीर्तन विश्व हे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा. कीर्तन परंपरेचा वारसा जनमानसापर्यंत पोहोचवण्यासाठी हे कीर्तन व्हॉट्सॲप आणि फेसबुकद्वारे अधिकाधिक श्रोत्यांपर्यंत शेअर करा. लोकांच्या मनामनामध्ये देवभक्तीचा आणि राष्ट्रभक्तीचा संस्कार रुजवणारं आणि महाराष्ट्रातल्या सर्व कीर्तन परंपरांचं एकत्रित दर्शन घडवणारं एकमेव यूट्यूब चॅनेल कीर्तन विश्व. कीर्तन रंगी रंगू सारे, कीर्तन रंगी रंगू सारे, राम कृष्ण हरि नामाने. वचने साधु संतांची उत्तर रंगी रसाळ चरिते मने वेधिते दुकांची. नारद व्यास गाती महती प्रेम भरे दृष्टांताने. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. नमस्कार. प्रख्यात संत कवी दासगणू महाराज हे आपल्या एका पदामध्ये असं म्हणतात, भक्ती पथाविण अन्य पंथ ते असार काही न तया नरा भज पंढरपुरवासिया. पद म्हणायला छान आहे, पण असं वाटेल की भगवद्गीतेमध्ये भगवंतानी ईश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी ज्ञानमार्ग पण सांगितला आहे, योग मार्ग सांगितला आहे, कर्ममार्ग सांगितला आहे आणि भक्तिमार्ग सांगितला आहे. तर याच्यामध्ये भक्तिमार्गच फक्त श्रेष्ठ आणि बाकीचे सगळे आसार आहेत असं कसं काय म्हणावं. जे भगवंतानीच प्रतिपादन केलं आहे त्याला आसार का म्हणावं. आणि भक्तिपथालासुद्धा भक्तिपंथालासुद्धा तो केवळ सोपा आहे म्हणून सगळ्यांच्यापेक्षा श्रेष्ठ मानावा का? फक्त सोपं आहे हे काही श्रेष्ठ असण्याचं गणित आहे का? तर याच पदावरती आपल्या दासगणू कीर्तन परंपरेच्या पद्धतीनं एक सुंदर निरूपण करून त्याच्याबरोबर दामाजी पंतांची कथा आपल्याला सांगून हा अभंग आणि यामागचा भक्तिमार्गाच्या श्रेष्ठतेचा मुद्दा आपल्याला पटवून सांगतायत दासगणू परंपरेतले एक श्रेष्ठ कीर्तनकार प्रभाकर महाराज आजेगावकर. ऐकूया दासगणू कीर्तन. समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जघननीतपाणिं मंदनं मंदनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदवलहधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. महायोगपीठे तटे भीमरथ्याः वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रह्लादाय च भीष्माय व्यासाय जनकाय च श्रीयाळाय च पार्थाय कपीन्द्राय नमो नमः.
आर्य धर्मोद्धारकाय मायातम विनाशिने श्रीमच्छंकराचार्याय ज्ञान सूर्याय ते नमः। मच्छेन्द्रा गोरखा गैनी ज्ञानेशा श्री जनार्दना एकनाथा रामदासा तुकारामा तुम्हा नमो। यावनी कुलसंभूता कर्मातीता दयाघना कृपा सिंधो शांतचित्ता साईनाथा नमो नमः। इस्लामपुर निवासाय ज्ञान कैवल्यदायिने श्री पंडित वामनाय गुरुराज नमोस्तुते। कविश्रेष्ठाय गुरवे श्री गोदातीरवासिने विठ्ठलांघ्रि विलीनाय गमदासाय ते नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय रामदास माय माझे पतित पावना। रामदास माय माझे सज्जन गड़ी वस्ती तुझे सज्जन गड़ी वस्ती तुझे लाज राखी ये बुनी माझी लाज राखी ये बुनी माझी हे कृपा घना। दीनदास दास गणो दीनदास दास गणो हे रे करित आस चुकति त्रास करित आस चुकति त्रास यम यातना रामदास माय माझे पतित पावना। रामदास माय माझे पुंडलिक वरदा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। रहे मन जर करो अब मोरे साये तुम बिन नहीं मुझे तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई। रहे मन जर करो राम मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा मैं अंधा हूँ
बंदा तुम्हारा मैं ना जानू, अल्लाह इलाही रहमत नजर करो खाली जमाना मस्जिद का अपने मस्जिद का नजर करो अब मोरे साये, तुम बिना नहीं मुझे, तुम बिना नहीं मुझे माँ बाप भाई, रहमत नजर करो राम। कुंडलीक वरदा हरि विठ्ठल, सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। सद्गुरु साईनाथ महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। भक्ति पथा विनयी तर पंथ के आकार काहि न तया नरा भज पंढरपुर वासिया। चरा चराया व्यापुन उरला स्थावर जंगम हरि, उभा जो पाहि बिटे चावरी। मुक्ति पेठ वै कुंठ प्रति वो भाट बहुत दुरबरी, अशी क्षेत्र राज पंढरी। कवड़ी न लागे दवड़ी न घटिका, क्षत्री पुसारू न दूरी, भक्ति ने भजन प्रभु के करी। संसार नभे दुखाचा के बड़ मड़ा, क्या बधे न अपुदा को न घ्यावा गड़ा। हा कठिन जरी तुझ उकलाया सी पीड़ा, तरी सद्गुरुला शरण रिघावे, तरी सद्गुरुला शरण रिघावे। ये त्यासी दया नरा भज पंढरपुर वासिया, नरा भज पंढरपुर वासिया। पड़ घटिका दिन मास धावते, आयु चालले पुढे कसाना बघसितयाच्या कडे। वित्त लाधता चित्त सुखाचा मृग जल डोही पुढे, परिते तुला शेवटी नडे। ठुमकत येता मुरणत कांता पालक घेऊन कडे, तुला तिथ बघता धुंगी चढे। खोटी माया झूठ पसारा, तीरडे पे
पेटीला फुलूप घालून पडे मग मान मरा तब सांग राहतो कुठे जई तुझ्या आयुची तटकन दोरी तुटे नाहीला यम जई यम पाचारण तुटे येतील रडतील क्षणभर वर वर येतील रडतील क्षणभर वर वर तुझा भवती बसुनिया नरा भज पंढरपूर वासिया जन्म मृत्यूची खेप चुकविण्या भक्ती पताका करी पाहिजे धरली अत्यादरे शाब्दिक वेदांत्याची बडबड ऐकू नको क्षण भरी समुळती नाश तुझा बापरी निश्चय विश्वासाला अपुने आधी सौंगणी करी क्षमेला स्थल द्यावे अंतरे भूतदयाती जाग्रत ठेवी सत्य तशी वैखरी राम सहसची विकला हरी उपदेत पाहिजे प्रेमाचे पाधर बोलणे जणू का रायपुरी साखर साधका असावे मन जणू गंगा निर अशी व्रते पाळल्या गणू म्हणे अशी व्रते पाळल्या गणू म्हणे येईल विठू प्रत्यया नरा भज पंढरपूर वासिया नरा भज पंढरपूर वासिया भक्ती पथा विनयी तर पंथ ते असार काही न तया नरा भज पंढरपूर वासिया नरा भज पंढरपूर वासिया पार खुमाई विठू पार खुमाई हो पार खुमाई हो पार खुमाई हो पार खुमाई हो पार खुमाई कुंडले कबरला हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ नमः पार्वती पते हर हर महादेव सज्जन हो मनुष्याच्या उद्धाराची जी साधनं सांगितलेली आहे ह्या सगळ्या साधनामध्ये भक्तिमार्ग हा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात श्रेष्ठ असा मार्ग आहे भक्तिमार्ग बहु सोपा पुण्य नागवे या पापा दारू भवसागरीचे उच्चनीच्या अधिकारी असं त्या मार्गासंदर्भामध्ये संतांनी वर्णन केलेलं आहे वास्तविक पाहता भगवंताच्या प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत रुचीना वैचित्र्या ध्रुजकुटीलना ना फतजुषा की ज्याची जशी प्रकृती असेल ज्याचा जसा स्वभाव असेल ज्याची जशी शक्ती असेल त्याप्रमाणे त्यानं त्या त्या मार्गाचं अनुकरण करावं पण तरीसुद्धा तुलनेच्या दृष्टीनं जर विचार केला तर इतर कुठल्याही मार्गाच्या तुलनेमध्ये भक्ती मार्गासारखा मार्गच नाही म्हणून महाराज पूर्वपदामध्ये पहिल्या चौकड्यातल्या पहिल्या ओळ्यात असं म्हणतात की भक्तीपथाविण इतर पंथ ते असार काही न तया नरा भज पंढरपूर वासे इतर जे मार्ग आहेत ज्ञानमार्ग आहे कर्ममार्ग आहे योग मार्ग आहे पण हे सगळे मार्ग अवघड आहेत दुसरी गोष्ट अशी आहे की या प्रत्येक मार्गामध्ये पात्रापात्रतेचा विचार आहे कुणालाही त्या मार्गानं प्रवेश करता येत नाही उदाहरण द्यायचं असेल तर ज्ञानमार्गाचं घ्या विवेक वैराग्यादी साधन चतुष्टयाशिवाय त्या मार्गामध्ये प्रवेशच नाही दुसरा आहे कर्ममार्ग इथे वर्णाश्रमानुसार विचार आलेला आहे शास्त्राचा विचार आलेला आहे त्या शास्त्राला अनुसरून जर कर्म घडलं तर ठीक आहे नाही तर मग यथा सांग ते कर्म काही घडे ना घडे कर्म ते पुण्यगाठी पडे ना अशी अवस्था होते
आणि दुसरी गोष्ट ते कर्म निरासक्त बुद्धीनं केलं पाहिजे, तिथं आसक्ती नसली पाहिजे, नाही तर मग वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती कर्मफली आसक्ती धरून या म्हणती संसारी जन्मीजे यज्ञ याग कर्म की जे आणि करून करायचं काय तर स्वर्ग सुखाची प्राप्ती आता स्वर्गाच्या सुखाची अभिलाषा धरून जे कर्म केल्या जात असेल ते मुक्तीचं साधन कसं होऊ शकेल। तिसरा आहे योग मार्ग, तो तर अत्यंत अवघड आहे असं म्हटल्या जातं की लोखंडाचे चणे पचवणं सोपं आहे इतका योग मार्ग अवघड आहे। अष्टांग योगाचा विचार करताना यम आले नियम आले आसन प्राणायाम धारणा ध्यान प्रत्याहारण मग समाधी, त्या समाधीतही दोन प्रकार सांगतात, एक निर्विकल्प समाधी आणि एक सविकल्प समाधी। पुष्कळ वेळेला साधक लोक त्या सविकल्प समाधीमध्येच अडकतात, पुढचा प्रवास खुंटून जातो, शिवाय तिथं आमिष ते उत्पन्न होतं कशाचं तर सिद्धाही प्राप्ती होते आणि सिद्धीच्या नादी लागला की मग त्याचा बट्ट्याबोळ झाला म्हणून समजा, तेव्हा तोही मार्ग अत्यंत अवघड आहे। आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की जरी कुठल्याही मार्गाने तुम्ही भगवंताची प्राप्ती करून घ्यायचं ठरवलं तरी शेवटी मुळाशी भक्ती ही आवश्यकच आहे। ज्ञानी असला तरी भक्ती असावीच लागते, कर्ममार्गी असला तरी भक्ती असावीच लागते, योगी असला तरी भक्ती अंतःकरणात असावीच लागते। कारण असं म्हटलेलं आहे की यस्मिन शास्त्रे पुराणे वा हरिभक्तीर न दृश्यते श्रोत्रव्यम नैवतच शास्त्रम यदि ब्रह्मा स्वयंवद। कुठलाही मार्ग असू द्या त्याच्या मुळाशी भक्ती असलीच पाहिजे, भक्ती विना वशन हे वीण्याने वा मृदंग नादावे पावे केवी फलाते कन्यादाना मृगंगा नादावे। तेव्हा तात्पर्य सांगायचं की भक्ती मार्ग हा सगळ्यात सोपा मार्ग आहे, सगळ्यात श्रेष्ठ असा मार्ग आहे। अनेक संतांनी असं वर्णन केलंय की घोटबीन लाळ ब्रह्मज्ञाने हाती मुक्त आत्मस्थिती सांडवीन ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा। असा कोणता मार्ग आहे की ज्या मार्गामध्ये भगवान प्रत्यक्ष भक्ताची सेवा करतो। एका भावगीतामध्ये फार सुंदर वर्णन आहे, दासांचा हा दास श्रीहरी नंदाचा नंदन घासितो नाथा घरी चंदन। हे कशामुळे घडलं तर केवळ भक्ती मार्गामुळे, कारण ते ऋणवैपण देखो नी अंगी मी आपुलिया ते उत्तीर्णत्वा लागी भक्ताची या तनुत्यागी परिचर्या करी असं भगवंताने आश्वासन दिलंय की त्या भक्तीचं ऋण फेडण्यासाठी भगवंत भक्ताची सेवा करतो। असं भाग्य इतर कुठल्याही मार्गामध्ये लाभत नाही, म्हणून सगळ्यात श्रेष्ठ असा जर कुठला मार्ग असेल तर तो भक्ती मार्ग आहे। या मार्गामध्ये पात्रतेचा विचारच नाही, अबाल वृद्ध कुणीही या मार्गामध्ये प्रवेश करू शकतात। एका सुभाषितकारानं फार सुंदर वर्णन केलंय, व्याधस्या चरणं ध्रुवत्यतु वयो विद्या गजेंद्रस्य का जातिर्विदुरस्य यादव पतेर रुग्रस्य किं पौरुषम् कुब्जायाः कमनीय रूपमधिकं किं तत्सुदाम्नो धनं भक्त्या तुष्यति केवलं न तु गुणैः भक्ति प्रिय श्रीपतिः। भगवंताला भक्तीच आवडते म्हणून आमच्या जनाबाई अभिमानानं म्हणतात की देव भक्तीचा लंपट सोडून आला वैकुंठ। देवालाही भक्तीच आवडते, मग भक्ती मार्गालाच लागा ना। तेच महाराज सांगतात की भक्तिपथाविन इतर पंथ ते असार काहीनतया नरा भज पंढरपुरवास्य। पण एवढं सोपं साधन करून सांगितलेलं असताना सुद्धा कुठलेही नियम पाळायला सांगितले नाहीत, चाल केला सी मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळा, कुठलीही बंधनं पाळण्याची गरजच नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्षपाही उद्धरत, इतका सोपा मार्ग आहे। पण कारण ते आपण असे आहोत की आपल्याला इच्छाच होत नाही ना, आणि त्याचं मूळ कारण जर कुठलं असेल तर अनेक जन्माचे संस्कार झालेले असतात जीवावर, त्या त्या जन्मातले सगळ्या सवयी खोडी घेऊन माणूस येत असतो, त्याला त्या विषयाशिवाय दुसरं काही सुचतच नाही, या विषया वाचोनी काही आणिक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावची पाही इंद्रियाचा, ते विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जायचे
का स्वप्नीचा आभास आहे भद्र जाते, आणि म्हणून आमचे महाराज खेदानं त्यांना म्हणावं लागते की बाबा त्या प्रपंचामध्ये काही सुख नाही, प्रपंचात गुंतून राहू नको, पळघटिका दिन मास चालले आयु धावते पुढे कसा ना बघसी तयाच्याकडे, माणसं उतार वयामध्ये भक्तीला मार्गाला लागू असा विचार करतात। मला सांगा की शरीराची जर कार्यक्षमता टिकून नाही राहिली, डोळ्याला जर साधं दिसत नसेल तर काय पाहणार तुम्ही भगवंताचं रूप, कानाला ऐकूयास नसेल तर श्रवण तरी काय करणार, दात जर पडलेले असतील तर राम राम सुद्धा म्हणता येणार नाही, लांब लांबच होईल ते। त्यामुळे वेळीच कौमार्यात आचरेत प्राज्ञा हा असं आपल्याकडे म्हटलेलं आहे की तारुण्यामध्येच हा मार्ग अवलंब करून आपल्या मुक्तीची साध आपल्या मुक्तीची सोय करून घ्यावी माणसाने, पण माणसाला ती बुद्धी सुचत नाही, तो प्रपंचात इतका गढून गेलेला असतो, नातेसंबंधानं तर फार कळून जातो पण कुठलंही नातं मेल्यानंतर कामी येत नाही, शेजारी शेजेची कामिनी सुद्धा येत नाही असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे। ते रडणं सुद्धा खरं रडणं नसतं, 13 दिवस झाले की पुन्हा आपापले प्रपंचाला लागतात ते। त्यामुळं आणि कितीही कमवा बरोबर काय येणार आहे, धनाने भूमौ पशवश्च गोष्टे भार्या ग्रहद्वार जनस्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः। जे काही तुम्ही केला असेल भलं बुरं ते बरोबर घेऊन गाठोडा तुम्हाला जावं लागतं आणि केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला भोगावं लागतं, ते चुकत नाही। म्हणून वेळीच माणसानं शहाणं व्हावं आणि भक्तीची कास धरावी। म्हणून आमचे महाराज म्हणतात की काय कर तर जन्म मृत्यूची खेप चुकविण्या भक्ती पताका करी पाहिजे धरिली अत्याधरी। आता ही भक्ती करत असताना भक्ती करणं म्हणजे काय करणं, त्याच्यासाठी काही संसार सोडायचा का नाही, संसार निरासक्त बुद्धीनं करून संसारात राहून सुद्धा परमार्थ करता येतो। काही लोक प्रपंच सोडून देतात, जंगलात जातात, आसक्ती सुटत नाही, मग तिथं गेल्यानंतर पुन्हा आश्रमाची निर्मिती होते, ते आश्रम पंचतारांकित हॉटेलला लाजवणारे असतात, तिथं वेगळा प्रपंच सुरू होतो, ते काही कामाचं नाही। ग्रहेपि पंचेंद्रिय निग्रहस्तपः वनेपि दोषा प्रभवंती रागिणः। वनात जाऊन जर तुमचे काम क्रोधादी विकार गेले नसतील, तुमची विषयाची आसक्ती सुटली नसेल तर त्या वनात जाण्याला काय अर्थ आहे। घरात राहून जर हे सगळं सोडलं तर घर सुद्धा वनच होऊ शकतं। ग्रहेपि पंचेंद्रिय निग्रहस्तपः अकुच्छिते कर्मणि यः प्रवर्तते निवृत्त रागस्य ग्रहं तपोवनम असं म्हटलेलं आहे की तुमचा हाव हवा नको जर संपलं तर घर सुद्धा तुम्हाला वनासारखंच होतं, घरात राहून सुद्धा परमार्थ करता येतो। आणि याचा आदर्श सगळ्या संतांनी ठेवलेला आहे, अनेक संतांनी प्रपंच करूनच परमार्थ केला, पण त्यांचा प्रपंच करणं वेगळं होतं, आपला प्रपंच करणं वेगळं आहे। आपण आसक्त राहून संसार करणार असतो। आमचे सद्गुरू म्हणायचे, रामकृष्ण परमहंसांचं ते वर्णन उदाहरण द्यायचे, ते काय म्हणायचे की माणसानं संसारात कसं राहावं, पाण्यात जशी नाव राहते तसं राहावं। नाव जर पाण्याच्या बाहेर काढली तर ती तडकते, म्हणून तिला नावेला पाण्यातच ठेवावं लागतं, पण त्या नावेत पाणी असून चालत नाही। नावेत जर पाणी शिरलं तर तिला तिचा आश्रय घेणारा सुद्धा बुडून जाईल, म्हणून त्या नावेसारखं असावं, आत पाणी सुरू देऊ नये। तसं संसारात तुम्ही राहा, संसार तुमच्या डोक्यात नका घुसू देऊ, हे सगळ्या संतांनी सांगितलं। आणि संसारात राहून आपले उद्योगधंदे काय, कोणाची नोकरी असेल, कोणाचा व्यापार असेल, उपजीविकेसाठी काही करावंच लागतं, ते सगळ्या संतांनी केलंय, पण ते कसं केलं, तो शरीराचे नि मळले करू का कर्म सगळे परी आकाश धुये न मळले तैसा असे। ज्ञानेश्वर माऊलीने फार सुंदर वर्णन केलं की पाण्यात राहून ज्याप्रमाणे कमळाचं पान अंगाला पाणी लागू देत नाही, तसं प्रपंचात राहून सुद्धा परमार्थ करता येतो। कसा करता येतो हे आज मी तुम्हाला थोडक्यात चरित्र रूपानं एका संताचं चरित्र आपल्यासमोर सांगून
सांगण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक वरदा हर विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. रहम नजर करना बच्चों का पालन करना हो, बच्चों का पालन करना. जाना तुमने जगत पसारा सब ही झूठ जमाना. रहम नजर करना बच्चों का पालन करना हो, बच्चों का पालन करना. जाना तुमने जगत पसारा सब ही झूठ जमाना. रहम नजर करना बच्चों का पालन करना हो, बच्चों का पालन करना. दास करु कहे अब क्या बोलू, रहम नजर करना साई, रहम नजर करना बच्चों का पालन करना हो, बच्चों का पालन करना. कुंडलिक वरदा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ नमः पार्वती पते हर हर महादेव. मंगल वेढ्या माजी झाला से पंत संत दामाजी, जाने भक्ति बळाने श्री विठ्ठल ठेविला सदा राजी. पंढरपूरच्या जवळ असलेलं मंगळवेढ गाव हे सर्वदूर प्रसिद्ध गाव आहे. आणि या गावामध्ये तीन संत होऊन गेलेले, एक चोखोबा राय, दुसरी कान्होपात्रा आणि तिसरे दामाजी पंत. आणि हे मंगळवेढ दामाजी पंतांचं मंगळवेढ म्हणूनच प्रसिद्ध आहे. अशा ह्या मंगळवेढ्यामध्ये दामाजी पंत सरकारी अधिकारी होते. त्यावेळेला मंगळवेढ हे तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे ते तिथले तहसीलदार होते. प्रापंचिक असूनही पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त होते. दर महिन्यातल्या एकादशीला ते पंढरपुराला पांडुरंगाच्या दर्शनाला जात असत. एकदा त्या भागामध्ये पंढरपूर परिसरामध्ये अत्यंत कडक असा दुष्काळ पडला. दुष्काळ साच भूवरती दुष्काळ, आपसरुनी की अवतरला, लक्षावधी बळी पडले जाला. बाप विचारी नच पोदाला, खाया 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 समे ना मुठ पुरती दुष्काळ, साच भूवरती हो दुष्काळ. या परिसरामध्ये भयंकर दुष्काळ पडला की ज्या दुष्काळाची नोंद इतिहासामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला सापडते. त्याचा परिणाम काय झाला? भीती धनिक पाहुनी अमित त्या भिकारा प्रती, गरीब मरती किती क्षुधित हो बुधियापती. असे पसरले तई बहु भिकार दाही दिशा, कलत्र शिकवी तदा उरली हाय कोणाशा. लोक अन्न अन्न करून
मरू लागले, कित्येक भूक बळी गेले, धनिक लोकाला भीती वाटायला लागली की हे भिकाऱ्यांची संख्या जर वाढली अशी तर आपल्याला भीक मागायची पाळी येईल वाढता वाढता. क्वचित आपल्याला ते लुटतील सुद्धा. अशा पद्धतीनं सगळीकडे हाहाकार माजलेला असताना काही लोक प्रांत सोडून जाऊ लागले, स्थलांतर करू लागले. तर असाच एक ब्राह्मण, ऐसे होता एक विप्र तो मंगळ वेढ्या आला, दामाजी ते पाहून नाही चित्ती प्रमुदित झाला. दामाजी पंताकडे जाऊन त्यानं मदत मागितली. दामाजी पंतांनी त्याला सुग्रास भोजन तर दिलंच दिलं, पण भरपूर धनही दिलं आणि धान्यही दिलं. दिले धान्य ते द्रव्य सोने द्विजाला, तयाला न ते नेववे भार झाला. पथी चालता टाकी काढून काही, मनी मानुनी हर्ष आला स्वगेही. इतकं दिलं की त्याला ते नेता येईन, त्याला त्याचं वजन झालं. वाटेत काही द्यायचं त्याच्यातलं त्याने वाटलं ते लोकांना, आणि समाधानानं तो घरी गेला. पण पंढरपुरात ज्या वेळेला प्रवेश केला त्यावेळेला इतकं ब्राह्मणाच्या लक्षात आलं की यानं काहीतरी गाठोड कुठून तरी आणलंय. पण त्याला जाऊन विचारलं, त्यानं प्रामाणिकपणानं सगळं सांगितलं. त्यांच्या मनामध्ये अशा उत्पन्न झाली की चला म्हणले दामाजी पंताकडे जर गेलो तर आपल्यालाही मदत करतील. आणि मग सगळी ब्राह्मण मंडळी इतरही काही समाजाच्या लोकांना घेऊन, ज्यांना ज्यांना त्या दुष्काळाची झळ पोचली होती त्या सगळ्यांना घेऊन पंढरपुराकडे निघाले. पंढरपुराची भट निघाले, पंढरपुराची भट धरिली वाट. आले मंगळ वेढ्या निट निट हो रामा, मंगळ वेढ्या निट. झाले हात पाय काड्या परी, झाले हात पाय काड्या परी, पोर बरोबरी कसा कोपला तो श्री हरी हरी हो रामा, कोपला तो श्री हरी. सगळे ब्राह्मण हळूहळू हळूहळू, पायामध्ये बळ नव्हतं. पंढरपूर तसं काही पंढरपूरहून काही लांब नव्हतं मंगळवेढ, 14 मैलच होतं. पण सकाळी निघालेले ब्राह्मण संध्याकाळी पोचले तिथे. अंगात त्राण नाही राहिलं, एवढा मोठा जथ्था आपल्याकडे येतो हे कळल्याबरोबर वेशीवर दामाजी पंत गेले त्यांची विचारपूस करायला. आणि विचारलं की आपण कोण आहात, तर त्यांच्या मुखातून दीनवाणी की बोलायला लागले की बाबा आम्हाला काही विचारू नको, तुझ्याशी बोलण्याचं सुद्धा आमच्यात शक्ती नाही. आमुच्याने बोलवे ना, आमुच्याने बोलवे ना. आम्ही सकळ भिकारी आलो तुझ्या द्वारी, माघारी आम्हा फिरली ना. आमुच्याने बोलवे ना, आमच्याच्यानं शब्द सुद्धा फुटत नाही आमच्या मुखातून. तू आम्हाला काही जास्त विचारू नको, आणि ब्राह्मण आहोत पंढरपूरचे आहोत एवढं फक्त त्यांनी सांगितलं. ब्राह्मण ते धवा वदती आपुल्या वाचे, आम्ही पंढरपूरचे आहोत की साचे. आणि दामाजी पंत घेऊन गेले त्यांना सन्मानानं घरी. घरी त्यांच्या बायकोला कळलं की पंढरपूरची ब्राह्मण मंडळी आलेली. त्या माऊलीला इतका आनंद झाला, एक पाहुणा आला आपल्या घरी तर आपण कपाळाला आठ्या पाडतो. शेकड्यानं ब्राह्मण आले पण त्या माऊलीला इतका आनंद झाला. असे परिसताच एक कुलवधूत याची तिथे, म्हणे धीर धरा जरा द्विजवरा बसा गा इथे. तुम्हा करून घाली ते तवी त्वरित दिव्य पाका प्रती, आम्हा तुमची या मिशे सखचित भेटला श्रीपती. की तुमच्या रूपा मला आम्हाला प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन झाले, आम्हाला तुमची सेवा करायला मिळतीये. मी काही चिंता करू नका, थोड्याच वेळामध्ये अवधीमध्ये मी भोजनाची तयारी करते. एक एव्हाना गावातल्या लोकांना कळलं, ते मदतीला आले, काही माऊल्या आल्या मदतीला. आणि त्या काही शेकडा 200 माणसं आली असतील, त्यांचा स्वयंपाक अगदी थोड्या कालावधीमध्ये तयार झाला. किती थाट माट बहुपाट शिशाचे, परिमल सुटती उत्पत्त्याचे,
पान सवाहत द्रोण केळीचे मीठ धवल लिंबू पंचामृत नाना प्रकारच्या चटण्या नाना प्रकारच्या कोशिंबिरी 26 प्रकारच्या भाज्या आळू भोपळा वांगी कारहाळी त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगा असे 16-26 प्रकारच्या भाज्या त्याच्यानंतर जिलबी बासुंदी गुलाबजामुन कढी मनोहर तशी दह्यांची आणि हे एवढं सगळं वाढल्यानंतर 1-1 रुपया पात्री दक्षिणा प्रमोद झाला विप्रवरानं आनंद झाला त्यांना दामाजी पंतांनी संकल्प सोडला आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल अशी गर्जना करून विनंती केली की महाराज भोजनाला सुरुवात करा पण त्यांच्याच्यानं भोजनाला सुरुवात करणं होईनाही हिंमतच नव्हती डोळ्यात पाणी आलं त्यांच्या ब्राह्मण हात लावेनात अन्नाला दामाजी पंतांना हात जोडून विचारलं की महाराज काही कमी राहिला असेल तर सांगा म्हणले नाही नाही म्हणले कमी काही राहील नाही फक्त आम्हाला अन्न याच्यामुळं खावं वाटत नाही की आमच्या घरी आमची बायका लेकरं उपाशी आहेत आमच्या गळ्यामध्ये कसा हा घास उतरेल तेव्हा त्यांची काही सोय करत असताल तर आम्ही हे अन्न खाऊ म्हणले नाही ते खाणार नाही मग दामाजी पंतांनी त्यांना आश्वासन दिलं की चिंता करू नका निश्चिंत मनानं भोजन करा काहीतरी व्यवस्था करू आणि मग ते ब्राह्मण भोजन होईपर्यंत दामाजी पंतांना सारासार विचार केला की ही सगळी प्रजा आहे राजाची या प्रजेचं रक्षण करणं हे राजाचं कर्तव्य आहे ते आपण पार पाडू उद्या प्रजात जर शिल्लक नाही राहिली तर शेतसारा कोण भरणार आहे पुढे काय होईल ते पाहून घेऊ आपण काही खोटं नाटं थोडंच करतो आहोत समाजाच्या हितासाठीच करतो आहोत म्हणून बादशहाची बक्षीगावाची धान्याला रे पंत म्हणती तुम्ही लुटारे नेव वेल तो तितका न्यावा आणि ज्याला आपला हातन जगन्नाथ सगळी गोदाम मोकळी केली काही कालावधीत म्हणजे अगदी तास दोन तासामध्ये सगळी गोदाम खाली झाली ब्राह्मण तृप्त होऊन इतरही समाज होता त्याच्यामध्ये सगळे तृप्त होऊन गेले दामाजीला आशीर्वाद देऊन गेले पण त्याचा परिणाम असा झाला की सगळेच काही चांगले नसतात काही तुमचा मत्सर करणारे द्वेष करणारे सुद्धा समाजामध्ये असतात कितीही तुम्ही सात्विक राहा पण तुमचा द्वेष करणारा कोणी ना कोणीतरी असतोच तसं त्या दामाजीच्या हाताखाली काम करणारा पेशकार तो अतिशय दुष्ट स्वभावाचा होता त्याला राजाला ही वार्ता कळवली पेशकारे पत्र लिहून धाडीले शहा पंतांनी धान्य सर्व लुटविले पहा आणि मग ती आपल्याशी निमक हरामी केली म्हणून राजाला संताप आला त्यानं ताबडतोब आदेश दिला की संदेशाये सुनकर मालिक उस घडी गुस्सा पाया दगलबाजे पंत हुआ है गुन्हा हमारा किया जाओ वाले पकड के लाओ उसको आणि मग ते शिपाई निघाले आता ते शिपाई काय विचारतात आधीच मरकट त्यातच मद्य प्याला अशी अवस्था होती मुळातच जात दांडगी आणि पुन्हा अधिकार प्राप्त झाला होता हुकूम आयशा परी निघाली शिपाई पंच हात प्यारे अति कठिन दांडगी जात पठाण अरबाजी त्याने वाट धरी निक मंगळ वेढ्याचे ते मंगळ वेढ्यात येऊन दाखल झाले आल्यानंतर दामाजी सारखा अधिकारी माणूस पण आजवा तजवा बोलायला लागले कारण कायदा हातात होता तू बेगद्धे तुने लुटवाया अनाज सब बंबन को उस खातर तुझे ले चलने का हुकुम हुआ है हमको चल बोलले आमच्या बरोबर दामाजी पंतांना विनयशीलता सोडली नाही रागही आला नाही ते म्हणले ठीक आहे मी जर वाईट कर्म केलं असेल तर मला वाईट फळ मिळेल पण आपण इतक्या लांब आला आहात थोडं जरा भोजन घ्या म्हणले दासाच्या घरी मग आपण जाऊ मग त्यांना खाऊ घातलं चांगलं आता खाल्ल्यानंतर गुण असा आहे की मृदुंग मधुलिंपेनं करो ती मधुरध्वनी मृदुंगाच्या कातड्याला जर कणकी कणिक लावली तर ते सुद्धा गुबुगुबू असतं त्यामुळे भरपूर खाऊ घातल्यामुळे ते थोडे नरम झाले आणि ती संधी साधून दामाजी पंतांनी त्यांना विनंती केली कारण दानाबाजी पंतांनी विचार केला की न जाणो राजा आपल्याला काय शिक्षा देईल कदाचित जन्मभर तुरुंगात टाकेल आपल्याला किंवा फाशी देईल पुन्हा पांडुरंगाचं दर्शन होणार म्हणून ते म्हणतात की माझी एकच विनंती विनती ही
एक माझी ऐका हो तुम्ही घरी पंढरीच्या वरून जावे मज लागे ते पटचे तेथ मी त्या पाहिन देखला मग हो पुढे काही न चखंती मुळी मला विनती एक माझी ऐका हो तुम्ही घरी विनंती केली की पंढरपुरावरून मला घेऊन चला त्यांनी ते मान्य केलं ज्या वेळेला दामाजी पंताला पकडून द्यायला म्हणून शिपाई आल्याचं गावाला कळालं सगळा गाव गोळा झाला रस्त्याच्या दुतर्फा लोक गोळा झाले काही लोक त्यांच्या वाड्यात गेले त्यांना विचारपूस करण्यासाठी काय विचारतं त्यावेळेस तुम्हाला संबंध गावावर प्रेतकाळा पसरल्यासारखं झालं होतं दुःखीत झाले होते सगळे लोक प्रत्येकाच्या डोळ्यातून आश्रू व्हावं लागले आमच्या महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं बेदराची जाया निघालेल मलाही सुपादुदा पठाण किती जादया नाही रडती लोक धाई धाई पंत म्हणे तुम्ही लोभ खे म्हणे जातो बेदराला मालक मज बरी खपा जाहला सक्त हुकुम केला निराधार ही स्त्री ममझार सांभाळाही जला आता सांभाळाही जला आई बाप भाऊ माझा रमापती त्याचे कथा सगळे लोक निरोप घ्यायला आले दामाजी पंतांनी सगळ्यांचा हात जोडून निरोप घेतला आणि एकच विनंती केली की मी तर चाललो म्हणले काय मला काय व्हायचं ते मी सांगू शकत नाही काय होईल ते पण माझी बायको एकटी आहे ती निराधार झालेली आहे आपल्याशिवाय तिला दुसरं कोणी नाही बायचं तिचं तेवढं सांभाळ करा अशी सगळ्या लोकांना हात जोडून विनंती केली त्यावेळेला पंताच्या कुटुंबाला तर दुःखाचा डोंगर कोसळला होता त्या माऊलीने त्या माऊलीनं काय करावं देवघरात गेली देव पाण्यात घालून बसली आणि मूक अश्रू ढाळून मनातल्या मनात ती भगवंताचा धावा करते हे अनंत पंढरी राजा का निष्ठुर करी माया विठ्ठला चुकले मी काय ते वेला म्हणून मोकली मजला ईश्वरा ईश्वरा दयेच्या परा दया सागरा शिणविना वाया शिणविना वाया संकटी रक्षी पतिराया माधवा ती पांडुरंगाचा धावा करत होती पांडुरंगाला पदपदी बिनवत होती की माझ्या नवऱ्याला सुखी राहू दे माझ्या नवऱ्याला सुखरूप परत येऊ दे आणि बायकोचा निरोप घ्यायला पंत सुद्धा आत घरात गेल्यानंतर त्यांना ते दृश्य दिसल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की आपली बायको पांडुरंगाला प्रार्थना करते तिथे बायकोला उद्देशून म्हणतात की सर्व जगाचा भार असे ह्या सुंदरी प्रभूच्या आशेने तुझा ताकद जोदार त्याला तरी अगं तू जर त्याच्यावर ओझं घातलं तर काय होईल वाकेल माझा प्रभू ओझ्याने तर हे मनात आण आणि देवावर नसतो नसलेला भार घालू नको म्हणले काय व्हायचं ते प्रारब्धानं होईल म्हणले चांगलं केलं तर चांगलं फळ मिळेल वाईट केलं तर वाईट मिळेल भगवंताच्या दरबारामध्ये न्याय इथं अंधार नाही निश्चित आपल्याला त्याचं चांगलंच फळ मिळेल काही चिंता करू नको असं म्हणून बायकोचा निरोप घेतला पंढरपुराच्या दिशेने निघाले सगळी मंडळी त्यांच्याबरोबर निघाली लोक तर म्हणू लागले की आपण यांच्याबरोबर बेदरापर्यंत जाऊन राजाला प्रार्थना करून
त्यांना क्षमा करायला सांगू. पण दावाजी पंतांना सगळ्यांना अडवलं. ते म्हणले बाबांनो, माझी मी कर्म केलंय मला भोगू द्या, तुम्ही कशाला कष्टात पडता. आणि मग सगळ्यांचा निरोप घेतला आणि सांगितलं की ये तो मी लवभद भाऊ ठेवा, नचा व्हावा विसर केव्हा. आणि एक गोष्ट माझ्यासाठी करा, आवर्जून करा, कुठली प्रतिवारीच्या एकादशीशी जाल जेव्हा पंढरीशी नमन कथा तेव्हा माझ्यातर्फे एखादा साष्टांग दंड तुम्ही देवाला घाला. बस म्हणजे आता जास्त काही मी बोलत नाही, आता तुम्ही सगळे घरी जा. परत सगळ्यांना पाठवलं, पंढरपूरला आले, चंद्रभागेचं स्नान केलं, हर हर गंगे म्हणून पुंडलिकाचं दर्शन घेतलं, रावळात गेले आणि भगवंताची प्रार्थना केली की देवा आता येतो म्हणे, येतो मी देवा लोभ आता बहु ठेवा, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक तू भरवा. तुला सगळं कळतं म्हणले, काय चांगलं काय वाईट आहे यात तू जाता न्याय दे. आता येतो म्हणाले, याच्या पुढे तुझं दर्शन होईल किंवा नाही होणार हे मी काही सांगू शकत नाही. जड अंतःकरणाने ते वेदराकडे निघाले. भगवंत तोपर्यंत तिथं होते. इकडे या माऊची अवस्था काय झाली, ती माऊली पंढरपुराकडे तोंड करून तुळशीच्या ओट्यावर उभं राहून भगवंताचा सारखा धावा करत होती. माझा पंढरीचा हरी काय नगधावून तरी, कशी झोप तुला लागली, का हक नच ऐकू आली रे, का हक नच ऐकू आली. माझा संकट रवी तापला, सौख्य तो शरा, कोण करील करुणा हरी, भगवंताला तो धावा ऐकला आणि भगवंताच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. इतकं भगवंताला ते दुःख असह्य झालं की भगवंताच्या मुखातून शब्द सुटे ना. आमच्या महाराजांनी फार सुंदर वर्णन केलंय त्याचं. ते म्हणतात, करुणा आईसी आई पुन हरी तो खळ खळ निरधावी, भक्तांचा तो संकट हरता विठ्ठल वर मारे, खुशी केल्याने दुःखाशोके जननी जगताची, विनवून बोले प्रभुजी चिंता लागली तरी कैशी, काही न बनता खळ खळ रडता तुम्ही कशासाठी, सांगा बजला दासी दास गणु भाणे सच्चित घन प्रभु ऐसा कही वरदा, देव वेन ते प्रत्युत्तर कंठ भरून आला. भगवंताला शब्द सुद्धा फुटेना मुखातून, इतकं ओक्सा ओक्सी डरायला लागले. प्रत्यक्ष जगन्माता माऊली भगवंताची डोळी पुसू लागली शेल्यानं आणि सारखं सारखं विचारलं की देवा तुम्हाला एवढं दुःख झालं कशाचं, मला सांगा, मी तुमची दासी आहे, मला काही करता आलं तर मी करू शकते. भगवंत काही बोलले नाही, फक्त दामाजी पंताला गावाच्या बाहेर जाऊ दिलं. आणि मग करी काय होते धवा तो मुरारी, दिली टाकुनी भूषणे उंच तारी, कळी कांबळा कंठितो कृष्ण दोरा, निघाला प्रभू बेदराशी झाला. कसा निघाला, झाला महारशेषशाही प्रभु तो बेदराच जाई, मूर्ती सावळी घोकडी काळी काळा दोरा कंठी, काळीच काठी हातात घेऊन हे चली तलंगोटी, पदीच्या वाहना कर कर वाजली कोई सचिंधी दुलसे, कोई बोलला पाले खाती के तजी
महाराज प्रभु तो भगवान तुमचे गुप्त झाले ते राजाच्या दरबारातच प्रगट झाले. प्रगट झाल्याबरोबर पुरुषनिषाद केला त्या राजाला पंतासाठी आणि म्हणतायत की धनी साहेब माझा तुम्ही जोहार घ्या, रुपये मोजून छान रशीद द्या. राजानं पाहिलं जरी वेषांतर करून भगवान आलेले असले तर ते मुखमंडलावरलं तेज जे होतं ते हजारो सूर्याला लाजविलं असं होतं, ते फिक्क पाडिलं असं. राजा प्रभावित झाला, त्यानं वजिराला बोलावलं आणि वजिरासी पुसतसे की ते धवाशहा, हे रूप किती सुंदर दिसतंय म्हणते. मला असं वाटतं की सगळं कामधंदा सोडून द्यावा आणि यालाच पाहत बसावं, याला विचारा तरी म्हणले आपल्या इथं नोकरीला राहतो का. म्हणून तुझे वजीर त्या काळी तू कोठील कोण सांग कबाडाचा, प्रभू म्हणे महार असे मी चाकर त्या माय बाप पंताचा. त्या तर मी सेवक आहे म्हणले, इथं राहतोस का, सरकार तुला सरदार करते, तुला मोठ पगार देतील. देवानं उत्तर दिलं, नग तुमची मला चाकरी बरा मी मंगळ वेड्यात धनी माय बाप माझा संत आणि मी त्याचा कुत्रा होईल म्हणले, पण तुमच्या दरबारातली सरदारकी मला नको, नग मला तुमची सरदारी पडून राहील त्याच्या दारी. आणि मग देवानी गडबड केली, इथं नाही की भक्तीचं पाणी, राहू कुठवर ताणेल्यावानी, लवकर करा म्हणले मला मोकळ करा. आणि देवानं ती कसणी काढली, प्रतिशेरास रूपाया तिधला काढून तैरमारंगे, सच्चित घन हरी दर्शन घडते पतितास साधूच्या संगे. संत संगतीचा लाभ पद्मनाभ जोडीला. राजाला कधीतरी पंताच दर्शन झालंच असेल ना, त्याचा प्रभावानं प्रत्यक्ष भगवंत दर्शन झालं राजाला, पण त्याला ते कळलं नाही, त्याला उमगलं नाही, काहीतरी त्याला विलक्षण वाटू लागलं. भगवंतानी ती सगळी रशी रक्कम पोहोचवली, सांगितलं की चौपट पैसे दिलाय म्हणले दुष्काळाचा फायदा घेऊन, कोण्या दुष्टानं तुम्हाला खोटी माहिती दिली आहे, अशा खोट्या तक्रारीच्या आधारावर कोणाला शिक्षा करू नका असं बजावून सांगितलं आणि रशीद घेतली पक्की. राजानं मोहर मारलेली रशीद करी पडता ती परमात्मा तो निघून या गेला. पण त्याचा परिणाम असा झाला, तद्वीर हे बेदरपती यवनाधिप भ्रांत चित्तची झाला. भगवंतानी ती रशीद पंताच्या गीतेच्या पुस्तकात ठेवली. आता ते पंढरपूर ते बिदर काही जवळ नव्हतं, गावोगाव मुक्काम पडायचा, सकाळी उठलं की स्नान करायचं, गीतेचं पुस्तक वाचायचं आणि पुढच्या प्रवासाला लागायचं. ते नेमकं ते रशीद पडली गळून खाली. तिथं श्लोक होता, अनन्याश्चिंतयंतो मामेयदा पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. त्याची प्रतिजी पंताला आली, ती रशीद पाहिली. कालच्याच तारखेची रशीद हे लक्षात आलं, काय झालं असेल हेही लक्षात आलं. गडबड करायला लागली की चला, ते शिपायाला आश्चर्य वाटलं की याला तिथं जाऊन काही याचं स्वागत थोडंच होणार आहे, याला तर फासावरच चढवतील, मग हा गडबड का करतो. शिपायाला उलगडलं नाही का. आणि इकडे राजा गवाक्षामध्ये बसून सारखी वाट पाहत होता की पंत कधी येतील. ज्या वेळेला पंत बिदरमध्ये प्रवेश केला, राजाने त्या गवाक्षातून पाहिलं महालाच्या, राजा खाली उतरला, धावतच गेला, गळा पडून ते धवा खळखळा रडे म्हणे मज सीता खबी त्वरित तो मिठून इष्टिती, नको धन नको नको सुख नको नको राज्य हे मिठून मज भेटता मदीय प्राण दाखी नाही. पंता तुमच्या त्या मिठूची माझी भेट घालून द्या, तो जर नाही भेटला तर मी जिवंत राहू शकत नाही. वाटल तर वाटलं तर माझं हे सगळं राज्य घेऊन टाक, पण मला त्याची भेट करू. देवाने त्याला सांगितलं की बाबा म्हणजे ते काही सामान्य नव्हता, तो नो हे मानव तो न शूद्र मुळितो तो या जगाचा धनी, ज्याचे रूप अगम्य जेन कळले वेदादिका लागुनी, ऐसा तो
बा पूर्व पुण्याईने गेहाच्या प्रतिपातला गणु म्हणे सद्भाग्य नाही तुमचं भाग्य थोर म्हणून तो तुमच्या घरी आला ते काही असं बोलले मला दाखव ते बोलले दाखवायचं तर मला पंढरपूरला जावं लागलं तू पंढरपूरला राहतो हो म्हणे पंढरपूरला मग पंतांनी राजाला बरोबर घेतलं पंढरपुरात आले त्याला चंद्रभागेचं स्नान करायला लावलं तो मला नहाने की क्या जरूरत नाही बोले उसको मिलने के लिए नहाना पडता है त्याला नाऊ घातला पुंडलिकाच्या दर्शनाला नेलं ते म्हणे ये कोण है ये बोले उसका वजीर है अरे वो भी वजीर रखता है म्हणे वो तो एस्कर है वो रखता है बोले हाँ तुम्हारे लिए वो एस्कर है लेकिन वो दुनिया का मालिक है बोले चलो तो सही त्याला मंदिराकडे घेऊन गेले राजाला शंका आली ते म्हणे तू बम्मन की गल्ली है तुम्हारा विठू बम्मन की गल्ली में रहता हा बोले बम्मन की गल्ली में रहता आणि मग राजाला समोर राणी उभं केलं आणि त्याला सांगितलं की हे तुम्हाला जो आला होता ना दर्शन द्यायला तो हा आहे म्हणले बेटे उभा हा पूर्ण ब्रह्म हा पंढरी राजाचा विश्वास नाही बसला तो म्हणला की येतो काला पत्थर हमसे धेड विठू बतला आला आम्हाला तो विठू दाखव आणि मग पंतांनी पुन्हा भगवंताची प्रार्थना केली की देवा ज्या वेशामध्ये या राजाला दर्शन दिलं त्याच वेशात तुम्ही आता प्रगट व्हा ओ महार पुन्हा घन नीळा हे कमल नयन गोपाळा उद्धार करी भूपतीचा हा मालक या दासाचा श्री हरी क्षेत्र पंढरी श्री हरी क्षेत्र पंढरी वसविली खरी भक्त ताराया भक्त ताराया करुदास लागतो पाया ओ महार पुन्हा घर हे कमल नयन गो पाला भगवंताची प्रार्थना केली की देवा त्याच रूपामध्ये प्रगट व्हा अधिकार वाणीतून झालेली प्रार्थना असल्यामुळं भगवंतांनी तिथल्या तिथं ते रूप धारण केलं राजा कृतकृत्य झाला राजा तर तरुण गेलाच त्याला त्याच्या धर्माप्रमाणे झालं ज्ञान झालं त्यानं दोन्ही कानामध्ये बोट घालून गुडघे टेकले अल्हम्दुलिल्लाह इलाही इल्लाह भरा है तुही तू ही दुनिया मी आल्ला अशी प्रार्थना केली पंताला विनं म्हणाले पंत बोले नमाज पडो प्रार्थना करू ते म्हणे मी माझ्या धर्माप्रमाणे प्रार्थना करेन तुम्ही जे म्हणालात तेच मी म्हणणार आहे वेगळ्या शब्दामध्ये आणि मग पंतांनी भगवंताची स्तुती केली दीनो धारा परम उदारा आनंद कंदा माधवा रुक्मिणी रमणा हे परिपूर्णा तव समचरणा केधवा नकळे दाबीची हे के पंढरी वासा केधवा धारा परम उदारा आनंद कंदा माधवा श्रुती स्मृती त्या कुंठित झाल्या भक्ती सुधेला हे जग पाला दास गुरुला साधवा दीनो धारा परम उदारा आनंद कंदा माधवा रुक्मिणी रमणा हे परिपूर्णा तव समचरणा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय
तात्पर्य प्रपंचात राहून सुद्धा ईश्वराची प्राप्ती करता येते, आणि आपला तो उद्धार करता येतो, आपल्या बरोबर उद्धार करता येतो, कारण ती अवस्था प्राप्त होते. भक्ती केवळ भक्तीनं प्राप्त होते, आणि भक्तीसारखा दुसरा मार्ग नाही. सर्वसामान्याच्या दृष्टीनं भक्ती हा मार्ग असा आहे की लहान मुलाला सुद्धा जसं गायीचं दूध पचतं ना, तसा भक्ती मार्ग सगळ्याच्या पचनी पडण्यासारखा मार्ग. तिथं तुमच्या अवस्थेचा भेद नाही, तुमच्या वयाचा विचार केला जात नाही, तुमच्या तुम्ही किती श्रीमंत आहात याचाही विचार केला जात नाही. तुम्ही गुणी आहात, तुम्ही ज्ञानी आहात का कसे आहात, तुम्ही सुंदर आहात का कुरूप आहात, या कशाचाही विचार न करता भगवंत तुमच्यावर पूर्ण कृपा करतो. फक्त आपल्या अंतःकरणामध्ये त्या कोटीची भक्ती पाहिजे, पराकोटीची भक्ती पाहिजे, पराकोटीचा भाव पाहिजे, तरच भगवंत आपल्यावर कृपा करतो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून परंपरेनं जे मागितलंय तेच मागायचं, दुसरं काही मागायचं नाही. अनंत अपराधाचाराची पोटी घालणे महान परिपूर्ण परवाचा फुला भरणे पतित पावन ऐसे अपना नाम धरले आता पतिता उपेक्षे दीनानाथा विश्वं भरा करुणा अवतारा दासगणूला नको लावू दुःख माघारा मुखी राहो नाम ध्यानी मनी तुझे मुखी घडो कीर्तन सेवा देवा सदैव या हाती प्रतिवर्षाची वारी रामा पंढरीची भोगो तुझी या समचरणाचा प्रेमा वाढत की जावो साधू संताची ते होवो सदैव मुद्भेती दासगणू म्हणे मस्ती राहो गोदेच्या काठी कवनरा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ नमः पार्वती पते हर हर महादेव सद्गुरुनाथ महाराज की जय. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? भविष्यातील येणाऱ्या आपल्या सगळ्या पिढीवर संस्कार करण्याचं, त्यांना दिशा देण्याचं, त्यांना भारतीय संस्कृतीची परंपरांची ओळख करून देण्याचं एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं कार्य कीर्तन विश्व या यूट्यूब चॅनलद्वारा केलं जातं. मी आपणा सगळ्यांना आवाहन करतो की आपण सर्वांनी कीर्तन विश्व या महाप्रकल्पामध्ये सहभागी व्हावं. या कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची आणि या ऑनलाईन कीर्तनाची माहिती सर्व दूर अगदी खेड्यापाड्यात, शहरात, मोठ्या शहरांमध्ये, इतकंच नव्हे तर विदेशात राहणाऱ्या आपल्या भारतीय बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण कीर्तन विश्व यूट्यूब चॅनलची लिंक सगळ्यांना शेअर करा. आमचं प्रत्येक कीर्तन लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करा, आणि सर्व दूर कीर्तन विश्वची माहिती पोहोचवण्यासाठी कृपया सगळ्यांनी सहकार्य करा. याचबरोबर आपल्या कुटुंबातील एखाद्या आनंद सोहळ्याप्रसंगी, जसं बारसं किंवा वाढदिवस किंवा 61, 75 असे जे वेगवेगळे कार्यक्रम असतात, त्यासाठी किंवा आपले आई वडील, सासू सासरे, आजी आजोबा यांच्या नावानं एखादं कीर्तन प्रायोजित करा, आणि कीर्तन विश्व या महाप्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी आपला खारीचा वाटा उचला. जय जय रघुवीर समर्थ.